खानापूर तालुक्यातल्या नांगरगाळी जवळील कोशकोप धनगरवाडा येथे अचानक गवताच्या ट्रॅक्टरला आग लागल्याने सुमारे 16 ट्रॅक्टर गवत आणि ट्रॅक्टर जळून खाक झाला आहे. त्यामुळे येथील बमू आडोळकर आणि धाऊ आडोळकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यात दोघे जखमीही झाले आहेत. गवताने भरलेला ट्रॅक्टर खाली करण्यासाठी पडद्यात लावण्यात आला होता. त्याच्या बाजूला 16 ट्रॅक्टर गवत ठेवण्यात आले होते. मात्र ट्रॅक्टरमध्ये अचानक आग लागल्याने ट्रॅक्टरने पेट घेतला व आग गवताला लागली असे सांगण्यात येत आहे. त्यात गवत पूर्णच जळून खाक झाले असून त्यामुळे आडुळकर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या आगीमुळे आडुळकर कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यामुळे त्यांना जबर फटका बसला आहे. त्यांना सध्या आधाराची गरज असून त्यासाठी समाजातील हित चिंतकांनी पुढे यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.